आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी संविधानाला अभिवादन करूनच ध्वजारोहण करा. डीबी पिष्टे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सर्व ग्रामपंचायत, सर्व शाळा, कार्यालये ज्या ज्या ठिकाणी ध्वजारोहण होईल त्या त्या सर्व ठिकाणी प्रथम संविधानाला अभिवादन करूनच मगच ध्वजारोहण करावे असे मत कोरुची येथे घेण्यात आलेल्या सर्व धर्म बैठकीच्या वेळी माजी सरपंच व शरद सहकारी साखर कारखाना संचालक डीबी पिष्टे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, 9 ऑगस्ट रोजी काही भ्याड समाजकंटकांनी संविधान जाळण्याचे कृत्य केले, त्यांना फाशी झालीच पाहिजे. तसेच संविधानाचा आदर राखण्यासाठी सर्वांनी ध्वजारोहणापूर्वी संविधानाला अभिवादन करूनच मगच ध्वजारोहण करावे असे आवाहन केले. यावेळी रितेश माने, रोहित कोरोचीकर, जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, गिरंदर कांबळे, जाबर कांबळे, दीपक पाटील, धनाजी शेवाळे, आनंदा सूर्यवंशी, दत्तात्रय देसाई, इम्तियाज शेख, अमित कांबळे, लखन कांबळे, अभिनंदन पाटील, नरसू पाटील, प्रकाश पवळे, संजय सुतार, सूरज वराळे यांच्यासह कोरोचीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. 9 ऑगस्ट भारतीय क्रांती दिनाच्या दिवशी भारतीय राजघटनेला कलंक लावण्याचा आणि भारतीय घटनेची निंदा करण्याचा प्रयत्न भ्याड एका व्यक्तीनं केला, ही हे भारतात रुजणारी मनुसंस्कृतीचं प्रदर्शन घडवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असं भ्याड कृत्य केलेले आणि संविधानाला हात लावणाऱ्या व्यक्तीचे हाच कलम करावेत अशा प्रकारची भावना आपल्या जनतेची आहे. आणि म्हणून सर्व भारतीय जनतेच्या वतीनं त्या समाजकंटकाचा आम्ही निषेध करतो.